मा साहेब शंभू बाळ काय बघताय असं स्वतःला विसरून कोकिळ बघा ना किती छान गातोय तुमचं बरं लक्ष गेलं कोकिळेवरच मा साहेब असं वाटतं की इथेच बसावं आणि नवस कोण फेडणार तुम्ही अजिबात नाही पूजा अभिषेक तुम्हाला करायचंय चला आम्हाला असं फिरताना खूप मजा वाटते कसं मोकळं मोकळं वाटतंय तुम्ही तर असं बोलता जसं की एखादा कवी बोलतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे निसर्ग बघायचा पण सावधपणे भैरू मग बोल घोडी तयार आहेत ना वय वय बिलकुल गलती करायची नाही आम्ही तयार आहे मी सांगेन तसाच वागा भैरू तुम्ही आमच्या सोबत चला मग बोल तू घोड्यावर स्वार होऊन पुढे जाऊन थांब असं एकटं फिरायचं नाही आपण युवराज आहात चला लवाजमा आपली वाट बघतायत असा मौका पुन्हा नाही जिंदगी बदलण्याची वेळ आली आता पुढच्या वळणावर उचल पुढे मग मैदान आहे चला लवकर चला साहेब ते आम्हाला पळवून नेत होते मुसक्या बांधा त्यांच्या आणि आजूबाजूला बघा आणखी गनीम असेल शंभू बाळ
आज तुमच्यामुळे केवढं मोठं संकट टळलंय. नाहीतर गडावर काय उत्तर दिलं असतं आम्ही, काय सांगितलं असतं. अहो 32 धारा पाजल्यात, वाया कशा जातील. आणि महादेव हाय पाठी राखा, तुम्ही डोळ पुसा बघू. मेणा माघारी फिरवा. चला शंभू बाण. औराणे साहेब, औराणे साहेब, अवकळलं का? आक्रीत घडलं. काय झालं? अहो गेले होते देवाला भेटाया, पर भेटला राखीस. अगं नीट सांग ना. अहो शंभू राजांवर हल्ला झालाय, थोडक्यात वाचलं. मोठ नशीब बघा. काय, कुठ आहेत शंभू बाळ? ते गड चढतायत. पर बातमी त्यांच्या अगोदर गड चढून माझ्या समोर टापोटाप हजर. आणि मी काय म्हणते, कशाला सोंग आणायची? कसली सोंग? आता घ्या, पूजा, व्रत, नवस, सायास. लेकरू गेलं असत तर केवढ्याला पडलं असत. आणि काय नको का, चारी बाजून गणिम हिंडतोय. कशाला पाहिजे हा देवदेव. आणि गाडावर करावा, पर नाही ना, दिसाया पाहिजे. सुंदरी तू काय बोलतेस? आता असं शेपला असं तासा, मुसळाच लाटण झालं पाहिजे. बघा लाभ घ्या तुम्ही. हा कसला लाभ घ्यायचा? आम्ही आमचं लेकरू वाचलं ते राहिलं, आणि लाभ घ्यायला सांगतेस. तू काय बोलतेस हे कळतय का तुला? या पुढे बोलताना मर्यादेत बोलायचं. अहो मी तुमची माहेराची, आणि माहेरची माणसं म्हणजे गुळाचा खडा. गुळाच्या खड्याला मुंग्या लागलेल्या दिसताय. एकतर मुंग्या झटकाव्या लागतील किंवा गुळाचा खडा फेकून द्यावा लागेल. द्या की, पर आलेली चव कशी फेकून देणार? आव ही सुंदरी म्हणजे गोडवा, सुंदरी म्हणजे पाडवा, सुंदरी म्हणजे सरावण भादवा, आणि राणी सरकारांसाठी फुलांचा ताटवा. माळते. वाढ दिसतय. आता जा आणि लेकाला भेटा. नौबत झडली बघा. बघू बनी तो बनी, नाहीतर अब्दुल गनी. मोठाच घास घेतला यांनी. कोण आहे हा? अंगो वाकड्याचा भाऊ आहे हा. माफ करा मला. हाऊ साहेब हेच ते गुन्हेगार. हा सोमाजी आणि हा शाहिस्ते खानाचा हाशम मकबूल यांनी गुन्हा केलाय. हा इसम कोण आहे? हा भैरू शिवापट्टणच्या वाडीत असतो. यांना पाहिलंय आम्ही, गडावर येतो. होय आऊसाहेब, मी येत असतो गडावर घोड्यांसाठी वल गवत घेऊन येतो. मॅच सांगितलं मकबूलला सोमाजीचं नाव. यापुढे गडावर येणारा प्रत्येक इसम खात्रीचा हवा. आपण न्याय करा यांचा. अशा देशद्रोह्यांना केवळ आजन्म काळ कोठडी, याशिवाय दुसरी शिक्षा नाही. चुकलं आऊसाहेब, माफी असावी. चुकलं परत नाही होणार असं. आऊसाहेब माझी बायको आणि मुलं उघड्यावर येतील. आऊसाहेब माफी द्या. आऊसाहेब
सोमाजी वाकडे तुमचे वागणे कधीच सरळ नव्हते, न तुमचे न तुमच्या भावाचे. पंत यांना काळ कोठडी देण्यापूर्वी त्यांची वास्तुपुस्तक करा. या कटात कोण सामील आहे ते बघा. या कारस्थानास कुणी वारा घातलाय याची नीट चौकशी करा आणि मग किल्ले वासोट्यावर काळ कोठडीवर घेऊन जा. ज्या डोळ्यांनी शंभू राजांना अपहरण करण्याचे स्वप्न पाहिले ते डोळे प्रथम काढा आणि मग काळ कोठडीत ठेवा. शंभू राजे म्हणजे वाटले कोण तुम्हाला? स्वराज्याचा वारस आहे ते. जी हाऊ साहेब. वाहत्या नदीस विहिरीत बुडवू पाहता, लखलखणाऱ्या विजेस राखीत पुरू पाहता. अरे गद्दारांनो, शहाजी महाराज साहेबांच्या रक्ताचा अंश आहे तो. त्यांना इजाज काय? साधा ओरखडा जरी उमटला ना तरी याद राखा. घेऊन जा त्यांना. आऊसाहेब. चूक आमची आहे. आम्हीच शंभू बाळांना गडाखाली घेऊन गेलो. माझ बी चुकलंच. माझ ध्यान कस उडालं तेवढ्यात वाद्याने का आवाज साधला बघा. यात यात राणी सरकारांचं काय बी चुकलं नाही. त्या म्हणत होत्या मेण्यात बसा म्हणून, पर शंभूबाळांना चालण्याचा हट्ट धरला. आऊसाहेब, पुन्हा असं घडणार नाही. आऊसाहेब खरंच रागवलात आमच्यावर. शंभूबाळा या, असे समोर या. पुतळा, आमचा तुझ्यावर राग नाही. शंभू बाळावर तुझा किती जीव आहे ते ठाऊक आहे आम्हाला. पण अशा ठिकाणी हलगर्जीपणा केलात की त्याची फार मोठी किंमत मोजावी लागली असती आपल्याला. म्हणून ध्यानात ठेवा. आणि धाराऊ, आभाळात घारा भुईवर धारा. आभाळातल्या घारीचं जसं आपल्या पिलांवर चित्त असतं तसं तुझं शंभू राजावर चित्त असत. घारीच्या वेगानं तू हश्मावर हल्ला केलास म्हणून अनर्थ टळला. आम्ही खुश आहोत. पण हेच हलगर्जीपणा नको. जी अजून माझं अंग थरथर कापतंय बघा. धाराऊ, तुझ्या दुधाचं कवच शंभू बाळाभोवती आहे आणि म्हणून ते सुरक्षित आहे. झालं गेलं ते विसरून जा. आणि शंभूराजे, तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायची. पोकिळेचा आवाजही गरुडाच्या कानाने ऐकायचा. कळलं? हो आऊसाहेब. किंचितही बेसावतपणा चालणार नाही. जी आऊसाहेब. एक बेसावतपणा एक राज्य बुडवतो आणि एक राज्य बुडतं तेव्हा कित्येक वर्षांची साधना मेहनत संपत, कित्येकांचं बलिदान व्यर्थ जात. कळलं? हो
हो आऊ साहेब. लक्षात ठेवा. आणि आता आम्हाला एक मुका द्या बर. आम्ही हा मुका घेतला तो तुम्ही त्या हशमांशी न घाबरता लढलात ना म्हणून. हो आऊ साहेब, आम्ही त्यांच्या डोळ्यात माती फेकली. शाबास. अवय एखाद पोर मदतीसाठी बोलावतोय, हाका मारतोय, पर ह्यांच्या तोंडात ना एक हाक नाही. शंभूराजे, तुम्ही हाका का नाही मारल्या? आम्ही युवराज आहोत ना, आम्ही मदतीला जायचे. आम्ही कशाला आमच्या मदतीला बोलवू? बघितलं, जरा तरी भ्या वाटतय का? अव कोणच्या मातीचे बनलेत कुणास ठाऊक. माझा शंभू वज्राचा आहे, न पाघळणारा, न वितळणारा. खरं सांगू, आमच्याकडे जर तलवार असती ना तर त्या दोघांना तिथच मारलं असत. तुम्ही दिलेली धनुकलीही घेऊन जायला विसरलो. बघितलं कसं बोलतात. शंभू बाळ, तुमची आता नजर काढतो आम्ही मीठ मिरच्यांनी आणि हातात काळा धागाही बांधतो. यांना धाग्याची नाही, तलवारीची गरज आहे. यांच्या हातात धागा नाही, तलवार द्या. शंभूराजे, उद्यापासून आपली शिकवणी सुरू. आऊ साहेब, तुम्ही किती किती छान आहात. या. वेळेआधी जबाबदारी वाट बघत असते लेकराची. युवराज, फेकता का दाखवू फेकून? एवढूस भाला? हा भाला युद्धात वापरतात? नाही. मग युद्धात कोणता भाला वापरतात? ह्यो वापरतात. मग हा भाला द्या. युवराज, यो जड आणि भरीव आहे, पेलणार नाही. आज नाही पेलणार, उद्या पेलेल. पण आम्ही म्हणतो कशाला एवढा मोठा भाला घ्यायचा? आपण केवढे तो भाला केवढा. बघा, लागला ना हात दुखायला. आता उद्यापासून छोटा भाला घ्या. पर म्या काय म्हणतो, एवढं लगी लगी शिकून कुठं जायचं आहे लढाई कराया? ह्या वयात लेकर किती खेळत्यात, किती झोपत्यात, पर आमच्या शंभू बाळाच जगा येगळच. आता उद्या आऊ साहेबांनाच दाखवतो हात. बघा म्हणावं भाला फेक. चला झोप आता शांत. पण मग आता आम्हाला कधी येणार भाला फेक? मोठे झालात की येईल. पहिले मोठे व्हा, आता झोपा बघू शांत. झोपा. उद्या पेलेल.